बी सर्व प्रेक्षकांना संजय मिरेंचा नमस्कार प्रेक्षकांनो आज आम्ही आपल्याला एका मराठी चित्रपटांविषयी माहिती देणार आहोत होय हा मराठी चित्रपट आहे आई अनुसुया पारटसिंगी निवासिनी जो नुकताच निर्मित झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या थिएटरमध्ये तो लागलेला आहे काटोल तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या पारटसिंगा गावात अनुसुया आईचे भव्य मंदिर आहे विदेही सच्चिदानंद स्वरूप आई अनुसुया यांच्यावर नुकताच त्यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट बनविण्यात आलेला आहे बी सी एन न्यूज चॅनलतर्फे चित्रपटातील तमाम कलाकारांनी या चित्रपटाविषयी आपले अनुभव दरम्यान व्यक्त केलेत तर चला मग बघूया संपूर्ण कलाकारांच्या या गोड मुलाखती प्रेक्षक बंधूंना नमस्कार यावेळेला आपण एक अशा जागेवर वेळ आहोत ज्या ठिकाणी आई अनुसिया पारटसिंगा निवासिनी नावाचा चित्रपट येतो आहे उद्या चित्रपटगृहामध्ये हा प्रदर्शित होतो आहे जवळपास महाराष्ट्राच्या पन्नास चित्रपटगृहांमध्ये हा आई अनुसिया पारटसिंगा निवासिनी हा चित्रपट येतो या चित्रपटाकरता ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे ते सर्व कलाकार आज आपण बघतो आहे की यावेळेला आपल्यासोबत या ठिकाणी आहेत प्रत्येकाशीर आपण बातचीत करूया आणि त्यांना आपण विचारू की त्यांचं त्यांनी जो रोल केला कशा प्रकारचा केला किती चॅलेंजेबल होता त्यांचा रोल सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि आपण कोणता रोल केलेला नमस्कार माझं नाव पयोषनी पंकज ठाकूर आहे आणि मी मातेचा लहानपणीची भूमिका केलेली आहे लहानपणीची भूमिका करण्याकरता म्हणून तुम्हाला काय आत्मसात करावं लागलं मी मातेच्याबद्दल थोडं रिसर्च केली आणि म्हणजे त्यांचे काय चमत्कार होते काय कसं होतं ते सगळं पाहलं आईचा लहानपणीचा रोल ज्यांनी केला अशा पियुषणी माझं नाव गायत्री पांडुरंगजी घरात मी मेन लीड मी केलेली आहे आई अनुसेयाची जे ज्यावेळेला ही भूमिका मी साकारलेली त्यावेळेला साक्षात आई अनुसेया असं अनुसे वाटायचं की आई अनुसेया माझ्या ह्याच्यामध्ये विराजमान झालेल्या आणि पूर्ण मी जो मूवी बनवलेला आहे तो पूर्ण आईच्या कथेवर आधारित आहे आणि पूर्ण त्या पद्धतीनं मी छान ॲक्टिंग केलेली आहे आपण कोणता रोल केला किती चॅलेंजेबल होता हा रोल करण्याकरता काय uh, मेरा नाम दीपा पाल आहे और मैंने मिडल एज अनोसया का रोल किया है अनफॉर्च्युनेटली uh, मुझे डर लग रहा था बहुत ज़्यादा कि मैं कर पाऊँगी या नहीं कर पाऊँगी बट स्टिल मैंने माँ का नाम लिया और करना शुरू कर दिया तो बहुत अच्छा एक्सपीरियंस था मेरा कशा आप मी वत्सला पोलकुमार आंबोणे हा चित्रपट उद्या रिलीज होतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि आई आई विषय मला आधीपासून कतूहल होतं की आईचे चमत्कार मी ऐकून आई होते आईच्या गावाला मी जाऊन आले होते दोनदा आईला भेटले होते आणि आईशी माझा संवाद झाला होता आणि माझ्या मनात त्याच्या ते त्यांच्याविषयी क्युरिसिटी होती आणि योगायोगाने हा पिक्चर निघाला तेव्हा मला त्यांच्या आईची भूमिका साकारण्याचा भाग्य मिळालं आणि ती भूमिका मी साकारली जंगलूजी महाराज पण आपल्यासोबत आहे ज्यांनी हा रोल केलेला आहे त्यांना विचारूया सर पतीचा रोल करण्याकरता म्हणून काय कशाप्रकारे आपण तो रोल केला किती चॅलेंजेबल होतं सर्वात जास्त चॅलेंजेबल हे आहे की दोन वर्ष आधी मी होतो काही एकोणीस वर्षाचा आणि तेव्हा तुम्हाला चित्रपट मिळाला आणि लगेच तुम्हाला कळतं आहे की तुम्हाला हजबंडचा रोल करायचा तर हे सर्वात जास्त चॅलेंजिंग आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी आणि मी रिसर्च केली त्याच्यावरती मी लोकांना बघितलं मी जंगलोजींवरती स्टडी केली मी पारट शिंगा गेलो आमचे डिरेक्टर आहेत संजीव सर त्यांनी मला याच्यामध्ये खूप हेल्प केली की कसं कॅरेक्टर डेव्हलप करायचा आणि त्या हिशोबाने मग मी तो रोल केला तर अशा प्रकारे हे सर्व कलावंत या चित्रपटामध्ये ज्यांनी आपली भूमिका साकारलेली आहेत असे सर्व या ठिकाणी आहेत आता आपण जाऊया काही निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत ड्रेस डिझायनर आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करूयाच आई अनुसिया पारटसिंग निवासिनी हा जो मराठी चित्रपट आहे या चित्रपट बनवण्याकरता बराच कस लागलेला आहे मग ते डायरेक्टर असेल निर्माते असतील कलाकार असतील यांनी ज्या पद्धतीनं ह्या ज्या भूमिका साकार केलेल्या आहेत आणि जे डिरेक्ट केलेलं आहे पिक्चर जे दिग्दर्शित केलेलं आहे ते अप्रतिम सुंदर असं केलेलं आहे यावेळेला आपल्यासोबत दिग्दर्शक संजय मोरे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया संजयजी हे सांगा की संजय मोरेजी हे सांगा की हा चित्रपट दिग्दर्शित जो आपण केलेला आहे तर किती कसोटी लागली आपल्याला किंवा कोणकोणत्या गोष्टीचा आपण अवलंब केला जेणेकरून हा चित्रपट चांगला व्हायला हवा या दृष्टिकोनातून आपण हा डिलीट केलेला आहे सर्वप्रथम जेव्हा आईचं बा आई, आई अनुषयाचा चित्रपट बनवायचा आम्ही तयारी करत होतो तर सगळ्यात पहिलं आमचं आईबद्दलच होतं की आई आम्हाला आई, आमा, आमा, आ, आई, की आई आम आम्हा आईसारखी आईस भेटली पाहिजे त्यासाठी आमचं कास्टिंग भरपूर चाललं त्यानंतर आईचे तीन बा रूप दाखवायचे लहानपण युवा असता आणि म्हाता म्हातारपण या तीन गोष्टीसाठी मग आम्हाला शोध तयार केला शोध सुरू झाला कास्टिंगसाठी मग त्यानंतर ज जेव्हा कास्टिंग संपली तर मग शूट करायचं होतं कारण आईचा जन्म झाला होता एकोणीसशे सत्तावीस त्यानंतर म्हणजे त्या आता ते आता कुठे करायचं आता असं हल्ली सगळीकडे सजा घरं झाले बिल्डिंग झालेले आहेत आणि त्या काळी तेवढं नव्हतं पायी रस्ते होते आणि लाईट नव्हती मग त्यासाठी आम्ही हे केलं की बाबा आता कुठे शोधायचं हो मग त्यासाठी आमची तयारी झाली मग आम्ही सेट लावण्याची तयारी केली राम रामटेक हैदराबाद नागपूर शिर्डी गांगनापूर कर्नाटक आणि तेलंगणा आपलं हे कल कल्लूर या ठिकाणी झालेलं आहे सर आपण काय मी संजय शिवरकर या चित्रपटाचं संवाद लेखन केलेलं आहे चित्रपट अप्रतिम झाला आहे संवाद लेखन करताना मी प्रत्यक्षात त्या भक्तांच्या भेटीघाटीतून त्यांनी ज्या व्यथा मांडल्या त्या चित्रपटात स्क्रीनद्वारे मी मांडण्याचा प्रयत्न केला ज्याप्रमाणे कोणतंही स्वादिष्ट जेव्हा भोजन केलं जातं तर त्या भोजनामध्ये मीठ हे फार गरजेचं असतं त्याशिवाय तो स्वाद किंवा ते अन्न हे रुचकर किंवा चविष्टदार बनत नाही पण या ठिकाणी हे जे यांचं जे काम होतं हे अशाच प्रकार होतं एक बॅलन्सिंग करण्याचं काम होतं अजूनही काही आपल्यासोबत काही मंडळी आहेत आठ डायरेक्टर आहेत त्यांना विचारूया सर आपण आपला काय रोल होता नमस्कार मी द्रुपद गाडे या चित्रपटाचा कला दिग्दर्शक आहे आमचं जेव्हा शूटिंग करण्याचा निर्णय झाला तरी हे कर कुठे करावं यासाठी मोठा प्रश्न होता आणि त्यासाठी मग आम्ही सगळ्यांनी संजीव मोरे सर प्रोड्युसर सगळ्यांचं मिळून मत होतं की याचा एक सेट उभारण्यात यावा मग आम्ही या चित्रपटाचा म्हणजे म्हणता येईल की पूर्ण पारडसिंगा हे गावच आम्ही रामटेक येथे साकारलं उभारलं आणि एकुण। पंधरा एकोणीसशे सत्तावीसचा काळ जेव्हा सव्वीसपासून कारण तेव्हा लाईट वीज रस्ते काही नव्हते आणि ते आम्ही तसं साकारलं आहे सर या चित्रपटामध्ये एकूण किती गाणी आहेत आणि कोणाचं संगीत आहे महाराजांची संकल्पना होती पिक्चर बनवण्याची मौनी महाराजांची संकल्पाची पिक्चर बनवण्याची ते संकल्पना पूर्ण करण्याकरता त्यांना जो आर्थिक सहयोग लागत होता तो आर्थिक सहयोग मी पूर्ण केला त्यांना बस हे माझं काम आहे उभे राहतात तेव्हा काहीतरी गोष्ट चांगलं निष्पन्न होत असते आणि ज्या चित्रपटाकरता म्हणून का होईना त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन जे दिलेलं आहे ते अफलातून आहे अशाच प्रकारचं सर्वांनी कॉन्ट्रिब्युशन द्यावं आणि नवनवीन चित्रपटाची निर्मिती करावी ही काळाची गरज आहे आता आपण थेट जातो आहे या कार्यक्रमाचे निर्माते जे आहेत साहेब ज्यांना मौनी महाराज या नावानंसुद्धा सुद्धा संबोधलं जातं त्यांना आपण काय सांगाल खोडेसाहेब किती चॅलेंजेस होते आणि कसं वाटतात हा चित्रपट रिलीज होताना चॅलेंजेस तर भरपूर होते कारण आई ही विधीही राहायची आणि विधी, विधी पात्र अस्तित्वात आणणे आणि चित्रीकरण करणे हे खूप कठीण काम होतं डायरेक्टर साहेबांनी ते केलं परंतु त्यांना आईविषयीची जे जा वगैरे बाकी गोष्टी ची साथ पाहिजे होती मी त्यांना पुरेपूर -पुरे सहयोग केला आणि आईला प्रत्यक्षात येथे उभर के करने का प्रयत्न किया मैं हरियाणा निवासी हूँ तो मोनी महाराज से मुलाकात हुआ था चार पाँच साल पहले तो इनके मन में था अनुषया माता का पिक्चर बनाना तो शुरू में मुझे भी समझ नहीं आया कि पिक्चर कैसे बनेगी क्या बनेगी लेकिन इनका जोश देख के तो बाद में उनके साथ लग गए बस वही हमारा इसमें रोल रहा है और कुछ नहीं माझे रोल हेच आहे की यांना जिथे जिथे सहयोग राहिला कुठलंही काय असलं आपण त्यांना मदत करत गेलो अडचणी कुठल्या असल्या तर आपण त्यांना मदत केलं आणि पिक्चर छान चालेल आणि चांगला प्र महाराष्ट्र चांगला स्कोप मिळेल हीच आमची शुभेच्छा करतो आणि यांना सगळ्या कलाकारांना सर्वांना माझ्याकडून सर्वाकडून खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या अनुसयाचं ह्या शुभेच्छा सर्वापर्यंत पुरावा आणि लोकांनी पब्लिकने जास्तीत जास्त बघावं हेच माझे जो दो साल से जो मूवी का चल रहा है मुझे एक चमत्कार ही लगता है ये माँ की पूरी कृपा लगती है क्योंकि मूवी बनाना एक कुछ सपना मतलब छोटा मोटी बात नहीं थी फाइनेंस की दिक्कत सब कुछ दिक्कत ही दिक्कत थी लेकिन माँ ने बहुत जल्द में बिना किसी परेशानी के बिना किसी रुकावट के कोई रुकावट नहीं आई किसी भी प्रकार की और लॉकडाउन था कुछ भी था लेकिन काम चलता रहा और माँ की कृपा से मूवी तैयार है और आ, कल आप हम लोग देखेंगे उसको अभी जो बताया सर ने उसका अनुभव उनको अच्छे से आया है और जब हम पिक्चर बनाने की चालू कर रहे थे तो मौनी महाराज का जो संकल्प संकल्पना थी पिक्चर बनाने की तो उन्होंने जिन लोगों को लेकर के पिक्चर बनाने की सोची थी वो सब बाजू हट्टे हट्टे हटे हट्टे हट्टे गए और हम दोनों आकर के आख, आखिर में रह गए तो मुझे इसमें मतलब जब चालू थी पिक्चर उस समय मैं संकोच होता था कि इतना सारा पैसा कैसा खर्चा करना ने करके लेकिन इनका जोश के महाराज जी का वो जो आते गए लोग बोलते ना कारवा आते रहता लोग निकलते रहते ऐसे तो जो इनके हाथ में लोग थे वो एक एक निकलते रह जाता था और हम दोनों फिर दोनों ने पूरी ज़िम्मेदारी लेकर के पिक्चर बनाया और आज कल जो है वो आप उसको भी देख सकते हैं हमारी मेहनत फल लाई है या नहीं लाई है वो कल आप, आप लोग बताएंगे जनता बताएंगे तर आपण बघू शकतो की प्रकारे या चित्रपटाचं निर्मिती केलेली आहे आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे आणि नक्कीच हा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार असा चित्रपट आहे या कारण याच्यामधलं जे कथानक आहे ते अतिशय जबरदस्त असं कथानक आहे आणि हे जे कथानक आहे याचा पूर्ण अभ्यास करण्यात आलेला आहे प्रत्येक गोष्टींचा नीट अभ्यास करून त्यावर तंत्रज्ञानाने विकसित होऊन या ठिकाणी सर्वांनी जे काम केलेलं आहे अफलातून आहे सुंदर अशी काही गाणी पण आहेत सुंदर असं म्युझिक संगीत सुद्धा या या चित्रपटाला देण्यात आलेलं आहे आणि जर शूटिंगच्या संदर्भात बोलायचं झाल्यास विदर्भ आणि महाराष्ट्राच्या चा इतर चांगल्या अशा जे रेखीव असे जे चांगले जे स्थळं आहेत त्या ठिकाणून ही शूटिंग पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यामधले जे कलाकार आहेत हे नागपूरच्या आहेत काही बाहेरचे आहेत यांना सहकार्य करणारे सुद्धा काही नागपूरच्यात काही बाहेरचे आहेत पण एक गोष्ट पक्की आहे की जर मनाला जर काही करायची इच्छा असेल तर आपण नक्कीच करू शकतो करणाऱ्यांकरिता प्रकाश असतो न करणाऱ्यांकरिता अंधार असतो अंबा माता की जय अनुसिया माता की जय सारे बोलो जय जय माता की जय कॅमेरापर्सन सुभाष भुटलेसह संजय मीर बी सी एन न्यूज नागपूर